साइडला टीम आरएम हंटर्स विरुद्ध स्वर्गीय राकेश धोनी 11 बॉलिस आशीष येत आहेत पहिली जोर घेऊन आपण पाहिलं तर पहिलाच बॉल खूप चांगल्या प्रकारे वळवला गेला अरुण यांना रोखून ठेवलं गेलंय अरुण आणि सुमित ही जोडी मात्र दाखल झाली आहे स्वर्गीय आपण पाहिलं तर राकेश ढोणे 11 बॅटिंग करत असताना फिल्डिंग करता आपण पाहिलं तर आरएम हंटर संघ हाय बॉल वळवला गेला आशिष पानसरे यांची मात्र लाऊड अपील केली आहे परंतु अपील मात्र इथे फिटाळे पंचांनी प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय आरएम हंटर्स संघाने टॉस जिंकून पहिलीच ओव्हर आशिष खूप चांगल्या प्रकारे पिचिंग केली गेली याच्या अगोदरची मॅच देखील खूप चांगल्या प्रकारे रंगली गेली आणि एक चांगली फाईट याच्या अगोदरच्या देखील मॅच मध्ये आपण पाहिले गेले हाय बॉल बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये पॉईंट चेसला चेंडू ट्रॅव्हल होतोय धीम्या गतीने रन आपण पाहिलं तर एक ने खातं ओपन केले गेले पहिले दोन बॉल आशिषने खूप चांगल्या प्रकारे वळवले गेले आणि एक चांगला स्पेल आशिष यांचा पाहिला गेलाय आज कल्याण प्रीमियर लीगची पहिली रात्र आहे उद्या देखील अगदी अशीच रात्र आपल्याला रंगताना पाहायला मिळेल कोण चॅम्पियन ठरणार या केपीएल वर कोण नाव कोरणार त्यावर देखील नजर आहे सर्वांच्या कारण की चर्चा वर्षभर होणार कोणी जिंकू दे परंतु ही चर्चा वर्षभर होणार ज्या ज्या टुर्नामेंटला आपण भेटणार आहे आम्ही केपीएल जिंकलो होतो आम्ही केपीएल जिंकलो होतं आणि हे कल्याण प्रीमियर लीग खेळणं आपल्या विभागातली प्रीमियर खेळणं खूप मोठी गोष्ट आहे आणि प्रीमियर लीग खेळत असताना एन्जॉय करणार भले तुम्ही व्यावसायिक क्रिकेट कितीही चांगलं खेळा परंतु प्रीमियर लीग खेळणं खूप महत्वाचं आहे विराट कोहली वर्ल्ड कप मध्ये फॉर्म मध्ये असतो परंतु आयपीएल मध्ये थोडासा कमी परफॉर्मन्स असतो कारण की तिकडे दडपण असतं आणि हेच क्रिकेट आहे हाई बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पाहिलं की जिथे चेंडू ट्रॅव्हल होतोय रन जर आपण पाहिलं तर लेग बाईच्या रूपामध्ये एक रन पुढे जाईल आज या क्रीडा स्पर्धेवर मिलिंद पाचार्य सर नंतर जितेंद्र कदम सर आमचे धोत्रे सर नंतर पंकज भोईर सर आज या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहे पूर्ण यांचं पंचांची ही पूर्ण टीम यांचं पॅनल आज कार्यरत करतात मिलिंद पाचार्य म्हण्या हे नाव संपूर्ण अंडरम क्रिकेट गाजवलं आणि आज पंचमच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतोय बॉलिंगसाठी आशिषने प्रभावित कामगिरी केली आहे मोठा स्ट्रोक आलेला नाही आतापर्यंत हा बॉल स्टेप आउट झाले कव्हर सीट खेळण्याचा प्रयत्न ग्राउंड खूप मोठं आहे त्यामुळे ते गॅप तुम्ही जे चांगले खेळतात त्या ग्राउंडवर खूप चांगला परफॉर्मन्स करू शकतात आउटफील्ड देखील फास्ट आहे बॉल देखील खूप चांगल्या प्रकारे ट्रॅव्हल होतोय आणि ग्राउंड खूप चांगलं बनवलंय एलईडी स्क्रीनचा देखील आनंद घेतात अगदी चक्की नाक्याला देखील एलईडी स्क्रीन लावले तिकडून देखील काही ट्रॅव्हल करतात ट्रॅव्हल करता करता थांबलेत मॅच बघतायत की मॅच नक्की चालू आहे कुठे आणि खूप चांगलं आयोजन आज कल्याण प्रीमियर लीग क्रिकेटचं कल्याण झालंय आणि अनेक खेळाडूंचं कल्याण देखील इकडे झालंय त्यातलं हे कल्याण हाय बॉल विथ द स्पिन खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला सुमित आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिजे अरुण पहिली ओव्हर गुड बॉलिंग आशिष प्रभावित केल्या पहिल्याच ओव्हर मध्ये एक चांगली ओव्हर पाहायला मिळाली स्कोर जर पाहिलं तर अवघ्या चार धावा खर्च केल्या गेल्या काय बॉलिंग केली गेली आहे आणि त्यात देखील एक बाईज आहे मी कौतुक करील आशिष यांचं एका दुसरा बॉलर तुमच्या टीम मध्ये जर कमी असेल तर मॅच मधून बॅकफूटला जाऊ शकतो यावेळी वर्ल्ड कप सर्वांनी पाहिलं बुमरा नव्हता रवींद्र जडेजा नव्हता त्यामुळे थोडासा सेमी फायनलला सर्वांनाच त्याचा कमतरता जाणवली हर्षदीप सिंग सारखा एक गोलंदाज पाहिला भारतीयमध्ये देखील आणि यावर्षी वर्ल्ड कप विराट कोहलीसाठी देखील खूप चांगला राहिला गेलाय चला थोडीशी घाई करायची आहे प्रत्येक ओव्हर नंतर एवढा वेळ घ्यायचा नाहीये कारण की अजून आपल्याला दोन मॅचेस खेळवायचे आहेत 25 मिनिटांमध्ये तुमची एक इनिंग झाली पाहिजे अन्यथा पॅनलाइज केलं जाईल बॉलिंगसाठी अतुल भोईर वाडेकर संघासाठी देखील क्रिकेट खेळले गेलेत आज प्रणित पाटील प्रथमेश पाटील देखील त्या विभागातून पाहिले गेले वाडेकरचं क्रिकेट देखील या विभागात अगदी खूप चांगलं क्रिकेट खेळलं जातं ओरम क्रिकेट ही मोठमोठी नावं त्या विभागातून पाहिली जातात बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अतुल भोईर स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर सुमित तिकडे थोडासा स्कोर करावा लागेल या दोन बॅट्समॅनला मात्र इथे धावा कराव्या लागतील अरुण आणि सुक्तीला आपण पाहिलं तर सुमित हाई बॉल वळवला गेलाय आपण पाहिलं तर एक रन मिळेल लेग बाईच्या रूपामध्ये दाखवलं एक नि पुढे जाईल पाच धावा होतो फलकावर
बॉलिंग साठी आपण पाहिलं अतुल स्ट्राइक एंडला अरुण आहेत. बॅटिंग करावी लागेल. खूप महत्वाची मॅच आहे. जेव्हा तुम्ही लीग मॅच खेळता लीग मॅच जिंकून टेबल टॉप करणं खूप महत्वाचं आहे. विक्रांत यांनी प्रतिष्ठान दोन पैकी दोन्ही मॅच जिंकलेत. खूप चांगला परफॉर्मन्स त्याही संघाने केलाय. आणि सारा इलेव्हन देखील दोन मॅच जिंकलेत. हाई बॉल आपण पाहिलं तर खाली बसतोय. थोडासा पंच दंडित करतात. व्हाइट बॉल धावफलक एक ने पुढे जाईल. सहा रन सुद्धा धावफलकावर. भव्य दिव्य असं आयोजन. अगदी रात्रीचे 9:03 झाले आणि सकाळी 9:01 पहिला बॉल पडला गेलाय. जवळपास 12 तास होऊन गेलेत या क्रीडा स्पर्धेला आपण पाहिलं तर. आणि संपूर्ण एन्जॉय करतात क्रिकेट आज कल्याणकर. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अतुल. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर अरुण. स्वीप खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला अरुण चव्हाण यांच्या बॅट मधून. 4 धावांसाठी अप्रतिम. या फटक्याची गरज होती. कुठेतरी शांततेने मॅच चालू होती परंतु अरुणने हा फटका खेळला गेलाय आणि एक चौकार येतोय. आज मला एक बॅनर मी इथे जावेद मोहम्मद आमच्या मित्र नाहीयेत परंतु आज केपीएल मध्ये त्याला श्रद्धांजली आपण वाहिली. आज विक्रोळी कन्नमानगरचा खेळाडू जावेद मोहम्मद आणि हेच क्रिकेटवरचं प्रेम आहे. आज एक केपीएल आणि कल्याणकरांनी मात्र इथे नक्कीच बॅनर लावलाय त्याचा आणि मी नक्कीच आपण एलईडी स्क्रीनवर देखील पाहू शकतो. आमचे अगदी जवळचे मित्र आम्ही देखील एकत्र खेळलो. जावेद मोहम्मद आपण इथे नक्कीच आठवण येईल. स्कोर पाहिला तर 22 धावा झाल्या धावफलकावर. 11-11 धावा झाल्या धावफलकावर. 11 थोडा स्कोर आपण पाहिजे धीम्या गतीने चालू आहे. आणि अतुल आहेत. अतुल देखील एक चांगली बॉलिंग करतात. बाउंड्री आल्यानंतर देखील कम बॅक केलं गेलंय. आई बॉल स्टेप आउट झाली. सुमित समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. तिकडे बॉल अडवला गेलाय. कुठेतरी मात्र इथे प्रहारी बॅटिंग करावी लागेल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं पुन्हा एकदा अतुल स्ट्राईक एंडला पाहिजे. अरुण चव्हाण डोरा. हा बॉल इथे मात्र जाणून घेतलं गेलंय. डेड बॉल. हाई बॉल पुन्हा त्या कव्हर क्षेत्र खेळण्याचा प्रयत्न. अरुण यांच्या बॅट मधून बॉल अडवला गेला तिकडे. वेल स्टॉप सूरज. खूप चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं गेलं तिकडे. रन जर आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ इकडे पाहिलं तर समाप्त झालाय. आणि बिनबाद 13 धावा झाल्या त्या फलकावर. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कुठेतरी अरुण आणि सुमितला मात्र इथे बॅटिंग करावी लागेल. प्रत्येक ओव्हर नंतर एवढा वेळ घ्यायचा नाहीये. प्लीज थोडं सहकार्य करायचंय. आर एम हंटर संघ आपण थोडीशी घाई करायची आहे. बॉलिंगसाठी रितिक गोर्डे. त्यात रितिक उल्हासनगरचा एक वेगवान गोलंदाज अगदी ऍज अ आयकॉन म्हणून देखील क्रीडा स्पर्धा खेळतायत. खूप कमी वेळामध्ये खेळाडूंनी देखील चर्चेत आणला आणि वाय कट्ट्यासारख्या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेतला गेलाय. असा गोलंदाज रित्विक बॉलर कमी मॅन ऑफ द सिरीज क्वचित बॉलर घेतात परंतु हा एक त्यातला गोलंदाज आहे. एशियस कप मध्ये मिशेल शार्कने देखील मॅन ऑफ द सिरीज घेतली आहे. त्यामुळे बॉलर अगदी क्वचित घेतात. बॉलिंग साठी आपण पाहिलं रितिक. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर अरुण. पहिलाच बॉल कव्हर शेअर करण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. येतोय चौकार. डेंजर डोराईच्या बॅट मधून येतो एक दणदणी चौकार. 4 धावांसाठी. ग्राउंड मोठं आहे त्यामुळे तो या ग्राउंडवर गॅप खेळेल ना तो खूप चांगली बॅटिंग करू शकतो. आणि
मी सकाळपासून मी देखील युट्यूबवर मॅच पाहतोय, परंतु खूप चांगलं ग्राउंड बनवलंय आणि आउटफील्ड देखील फास्ट आहे, बॉल देखील खूप चांगले ट्रॅव्हल होत आहेत आणि बॅट्समन साठी खूप बेनिफिट आहे, बॉलरला थोडेसे इथे कष्ट करावे लागतील. हाई बॉल अनोख्या स्टाईलच्या पटक्याने खेळण्याचा प्रयत्न, बॉल अडवला गेलाय तिकडे आपण पाहिलं तर अतुल पा बॉल पकडायला गेले नाही, बॉल आतमध्ये ढकलला गेलाय. हे अंडरआर्म क्रिकेट आहे, तुम्हाला बॉल इथे पकडायचा नाही, फक्त आतमध्ये ढकलायचा आहे जेणेकरून 3 रन वाचवतायत. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केलाय. जेव्हा तुम्ही मोठी क्रीडा स्पर्धा खेळताय, मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळताय, तेव्हा अशा शैली तुम्हाला दाखवावे लागणार आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर सुमित तिसरी ओव्हर चालू आहे, कुठेतरी थर्ड गिअरला बॅटिंग करावी लागेल. खूप चांगलं आयोजन आहे की प्रत्येक जण वर्षभर या क्रीडा स्पर्धेची वाट पाहत असतात. केपीएल कल्याण प्रीमियर लीग आज आपण पाहतोय, पहिलाच दिवस पहिली रात्र या क्रीडा स्पर्धेची. हाई बॉल टॅप करण्याचा प्रयत्न संधी निर्माण झाली नॉन स्ट्राईक एंडला, परंतु ऋत्विक नाराज आहे, स्वतःवर 1 रन मिळेल. संघ आपण पाहिलं तर स्वर्गीय राकेश धोनी 11 संघाला 1 रन मिळतीये. नक्कीच खूप चांगली प्रीमियर लीग आज मुंबईत देखील या क्रीडा स्पर्धेची चर्चा चालू आहे की कल्याण प्रीमियर लीग मध्ये कोण कुठल्या टीम मध्ये खेळतोय, कुठला एज अ आयकॉन प्लेअर कुठल्या टीम मध्ये खेळतोय. श्री साई स्पोर्ट्सच्या चॅनलवर देखील लाईव्ह अगदी प्रेक्षक वर्ग आमच्या मॅचचा आनंद घेतात, त्यांचं देखील स्वागत आहे कल्याणमध्ये. वेळेत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने स्ट्राईक एंडला पण अरुण हाय बॉल पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर झाला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, बॉल अडवला गेलाय, रन आपण पाहिलं 1 ने पुढे जाईल. 20 धावा झाल्या धावल कावर. प्रत्येक बॉलवर थोडं क्षेत्ररक्षण सजवतायत, कारण की जेणेकरून आपण स्कोर थांबवावा, परंतु जी बॅटिंग करतात थोडासा लगाम द्यावा लागेल, थोडीशी बॅटिंग जोरात करावी लागेल, मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. हाई बॉल स्टेप आउट, पहा धीम्या गतीने टाकला गेला, व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे, बॉल वळवला गेला, फलंदाज सुमित्याना मैदान सोडावं लागतं. गुड बॉल ऋतिक, बॅटिंग करावी लागेल. 50-45 टार्गेट ठेवायला गेला, ह्याच्या अगोदरची देखील मॅच सर्वांनी पाहिली जवळून, खूप चांगली मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळाली. चला थोडीशी घाई करायची आहे, प्रत्येक बॉल ओव्हर नंतर वेळ घ्यायचा नाहीये. 2 ओव्हर खूप महत्वाचे द्या, जर इकडे स्कोर झाला तर नक्कीच एक फायटिंग टार्गेट होऊ शकतो. अरुणकडे क्षमता आहे 2 ओव्हर मध्ये एक अपलातून बॅटिंग करण्याची आणि तशी करावी लागेल. बॉलिंग साठी केतन येतात, केतन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं, अरुण स्कोर करावा लागेल, थोडासा लगाम द्यावा लागेल. आपण पाहिलं तिथे प्रहारी बॅटिंग करणं खूप महत्वाचं आहे, 12 बॉल मध्ये 20-21 तरी रन्स करावे लागतील अरुणला, तेव्हा कुठे एक आपण फाईट टार्गेट करू शकतो. त्यामुळे इकडे अरुणला बॅटिंग करावी लागेल. पहिलाच बॉल समोरच्या टॅप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, बॉल अडवला गेला, दुसरा रन्सचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतोय. धावतीचे रूप मध्ये आपण पाहिलं तर रोहन यांना मैदान सोडावं लागतंय. मामा बनने बोले कल्लू बन जाऊंगा, तू चाहे तो तेरा पल्लू बन जाऊंगा, मलयालम होगी तो मल्लू बन जाऊंगा, तेलुगु रहेगी तो अल्लू बन जाऊंगा, तू बनाएगी तो उल्लू बन जाऊंगा, बेबी बाबा नहीं बल्लू बन जाऊंगा, लड़की पटाने में संजू बन जाऊंगा, शादी करने बोले सल्लू बन जाऊंगा.
त्या बॉलवर फक्त दिशा देताना आपण पाहिलं तर अरुण यांच्या माध्यमातून एक रन मिळतीये. चौथी ओव्हर आहे केतन यांची. स्कोर करणं खूप महत्वाचं बॅटिंग साठी. आपण पाहिजे नवीन फलंदाज रणजित येत आहेत. रणजित आणि रनची देखील इथे गरज आहे, त्यामुळे रणजितला धाडलं गेलंय आणि या रणजितला मात्र रन करणं खूप महत्वाचं आहे. बॉलिंग साठी केतन. हाई बॉल, काय फटका खेळला गेला होता, क्लास फटका पाहायला मिळाला. परंतु इकडे क्षेत्ररक्षक होते, बॉल अडवला गेला. गुड चोक रणजित, चांगला फटका पाहायला मिळाला. रन आपण पाहिलं एक ने पुढे जाईल. 23 धावा दाखल कव्हर, 23 रन्स ऑन स्कोर कार्ड इन अ फर्स्ट इनिंग. शार्पी लाईट देखील आपण पाहू शकतो, एलईडी स्क्रीन. आज खूप चांगलं आयोजन इथे कल्याणमध्ये. कुठेही तुम्ही उभा असला तरी केपीएल कुठे चालू आहे हे शार्पी लाईट वर तुम्ही लोकेशनवर येऊ शकता. अगदी अशा आमच्या शार्पी लाईट देखील आपण पाहू शकतो व्यासपीठावर. आई बॉल कव्हरचेशन खेळण्याचा प्रयत्न, डेंजर डोरा यांच्या बॅट मधून येतो एक दंदडी चौकार 4 धावांसाठी. क्या बात आहे, अफलातून स्ट्रोक. खूप चांगला फटका पाहायला मिळाला, क्लास पाहायला मिळालं आणि अगदी बॅट्समन पासून थोडस लांब टाकण्याचा प्रयत्न करत होते, परंतु अरुणने त्याचा फायदा उचलला. अगदी चेंबूरचा खेळाडू आहे, ओमकार मालाड संघासाठी देखील स्थानिक क्रिकेट आपण पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेट खूप चांगलं खेळलं गेलं. रॉयल चेंबूर संघासाठी देखील स्टेशन वाईज क्रिकेट, स्थानिक क्रिकेट खूप चांगले खेळतात आणि अंडरआर्म ओपन देखील खूप चांगले खेळतात. डोरा या बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न करत होते, लेग साईडच्या दिशेला एक रन मिळेल. धाव फलकाचा विचार केला तर एक ने 28 धाव होतो धाव फलकावर. बॉलिंग साठी पुन्हा एकदा केतन. स्ट्राईक एंडला आपण पाहतो रणजित. अनुका शैलीने फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, डॉट बॉल करून चालणार नाहीये. इकडे रन करणं खूप महत्वाचं आहे प्रत्येक बॉलवर. स्कोर पाहिलं तर 28 धावसंख्येवर स्थिर आहे. शेवटचे 6 बॉल आहेत, एक 15-16 रन्स तरी करावे लागतील अरुण यांना. अरुण रणजित यांना प्रयत्न करावे लागतील, थोडीशी घाई करायची आहे. प्रत्येक ओव्हर नंतर एवढा वेळ घ्यायचा नाहीये. बॉलिंगसाठी आपण पाहिलं ऋत्विक शेवटची ओव्हर आहे, खूप महत्वाची ओव्हर असणार आहे आणि अरुण यांच्यासाठी देखील तेवढीच महत्वाची आहे, कारण की अरुण यांना मात्र रन्स करणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं अरुण चौहान, ज्याच्या बॅटमधून आपण 3 चौकार पाहिले गेलेत, परंतु या शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करतील. या बॉलवर समोरचे खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. तिकडे आपण पाहिलं तर एक रन कम्प्लीट केली जाते. दफलक एक नि पुढे जाईल. 29 धावा झाल्या दफलकावर आणि वैयक्तिक 20 या धावसंख्येवर आपण पाहिलं तर अरुण बॅटिंग करतात. बॉलिंग साठी ऋत्विक, स्ट्राईक एंडला आपण पाहिजे रणजित. चौकाराची गरज आहे, एका दुसरा मोठा स्ट्रोक आला तर मॅच मध्ये थोडीशी चुरस निर्माण होईल. सेकंड इनिंग मध्ये एक चांगली मजा येईल, परंतु टार्गेट तेवढं सेट करणं खूप महत्वाचं आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, डाव्या एसटी बाहेर पंचदंडित करतात. व्हाईट बॉल तीस धावा झाले धावल कवर. कल्याण प्रीमियर लीगला नक्कीच एक चांगले अंडरआर्म क्रिकेटला चांगली दिवस असणारी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. केपीएल सर्वजण या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहे. सर्व आमचे या क्रीडा स्पर्धेचे आयोजक. आई बॉल आपण पाहतोय कव्हर शेअर करण्याचा प्रयत्न. एक रन मिळेल दाफलक, एक नि पुढे जाईल. 31 रन दाफलकावर.
बॉलिंग साठी पुन्हा एकदा ऋत्विक स्ट्राइक एंडला अरुण चौकाराची गरज आहे. मात्र जर मॅच चांगल्या फाइट स्कोर मध्ये न्यायचं आहे तर मोठ्या स्ट्रोकची नक्कीच गरज आहे. हाई बॉल थांबून खेळण्याचा प्रयत्न तिथे आपण पहिले क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवला गेलाय पहा आणि रन जर आपण पाहिलं दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडीस पब्लिक होते आणि पाहू शकतो आपण काय घडतं मैदानाच्या आतमध्ये आणि दोन रन. ही रिव्ह्यू आमच्यापर्यंत डिसिजन कळवतील पंच. फिल्डिंग लावून घ्यायची आपण. आम्ही नक्कीच निर्णय कळवू आमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत. आम्ही आणि इनिंग ब्रेक्स मध्ये मी विनंती करेल स्टार इलेव्हन आणि सहारा सुपर किंग आपण रेडी राहायचं टॉस साठी. इनिंग ब्रेक्स मध्ये स्टार इलेव्हन आणि सहारा सुपर किंग नक्कीच पंचांचा निर्णय सर्व टीमला बंधनकारक असणाऱ्याची नोंद घ्यायची आहे. फायनल डिसिजन असणाऱ्याची नोंद घ्यायची आहे. टॉस साठी व्यासपीठावर स्टार इलेव्हन आणि सहारा सुपर किंग. चला आपण रेडी राहायचंय. स्टार इलेव्हन आणि सहारा सुपर किंग आपण टॉस साठी यायचं व्यासपीठावर. स्टार इलेव्हन आणि सहारा सुपर किंग आपल्यास विनंती केलेली आपण टॉस साठी यायचं त्वरित. दोन रन असणाऱ्याची नोंद घ्यायची आहे. चला मॅच चालू करायची त्वरित.
जास्त वेळ घ्यायचा नाहीये. प्रत्येक बॉल नंतर आपण एवढा वेळ घ्यायचा नाहीये. दोन रन असणारे जिंकून घ्यायचे आणि स्कोर जर पाहिला तर तब्बल 33 जमा झाले. फलकावर स्ट्राईक आपण पाहत अरुण यांच्याकडे मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. 40 जरी टार्गेट आला तरी फाईट होऊ शकते. मॅच क्रिकेट आहे, काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. बॉलिंग साठी ऋत्विक आहेत. वेगवान गोलंदाज स्ट्राईक एंडला पाहत अरुण जागा निर्माण करून खेळण्याचा प्रयत्न करत होते. तिथे आपण पाहिलं तर फटका फसला गेलाय आणि रन जर आपण पाहिलं तर अवघ्या एका धावेवर समाज मानला गेला. अरुण स्वतः पण नाराज आहेत कारण की शेवटची ओव्हरमध्ये एका दुसरा मोठा स्ट्रोकची गरज होती आणि आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारे मोठा स्ट्रोक आलेला नाहीये. 34 रन झाले धावफलकावर. बॉलिंगसाठी रितिक स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर रणजित. हे दोन बॉल मॅचचा रिझल्ट नक्कीच शेवट सेकंड इनिंग मध्ये खूप चांगली मजा येईल. परंतु दोन बॉल जर मोठे स्ट्रोक आले तर एक फाईट टार्गेट होऊ शकतो. रणजित स्टेप आउट झाले. बॉल धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न. संधी निर्माण झाली. आपण पाहिलं तर एक रनवर समाधान मानावं लागेल. धावफलक एकने पुढे जाईल. 35 धावा होतो धावफलकावर. जर या बॉलवर चौकार आला तर 39 होतील. 40 धावांचं टार्गेट होईल. त्यामुळे जर या बॉलवरचं गणित नक्की सेकंड इनिंग मध्ये आणि साडा 11 संघाने याच्या अगोदर आपण पाहिलं तर 40 रन डिफेंड केले होते. त्यामुळे मॅच आणि क्रिकेट कधी काय होईल असं नेम नाहीये. पंकज भोईर सर आमच्यासोबत जॉईन होतात. अगदी एक चांगले पंच. शेवटचा बॉल खूप महत्वाचा बॉल आहे. क्रिकेटच्या भाषेमध्ये हा बॉल पकडून टाकावा लागेल आणि या बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. बॉक्स आउटच्या रूपमध्ये मैदान सोडावा लागेल. अरुण यांना स्कोर पाहिलं तर आपण पाहिलं तर 35 या धावसंख्येवर स्थिर आहे आणि 36 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. आपण पाहिलं तर आर एम हंटर्स या संघाला. चला स्टार 11 आणि सारा सुपर किंग आपण टॉस साठी व्यासपीठावर यायचंय. टॉस करणार आहोत. विकास सिंग साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. एका बाजूला स्टार 11 तर दुसऱ्या बाजूला सहारा सुपर किंग्स आणि स्टार 11 दोन्ही टीम मध्ये होईल मॅच. टॉस केला जाईल. कॉन फ्लिप करतात. दिस इज द कॉल अँड हेट सिटीज. मान्यवरांचा आभार. टॉस जिंकला फक्त डिसिजन सांगा. हरकत नाही. स्टार 11 संघानं टॉस जिंकला आणि त्यांनी डिसिजन त्यांचा पेंडिंग ठेवला. तर सुरू असलेल्या मॅच कडे आपण लगेचच वळणार आहोत. लगेच मॅच जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 35 धावांची गरज आहे. 36 धावांची गरज आहे. आपण पाहिलं तर मॅच जिंकण्याकरिता ही टीम स्वर्गीय राकेश धोनी 11 संघाने आपण पाहिलं तर 35 धावा केल्या. परंतु 36 धावांची गरज आर्या मंडळ संघाला ही मॅच जिंकण्याकरिता. जशी मॅचला सुरुवात होईल तसं मात्र मी घेऊन जाईल प्रथमेश ठाकूर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच सागरजी मोरे सर. धन्यवाद. आपला आभार.
मैच लगे सुरू करायचे बघा कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च होणार आहे या गोष्टीची नोंद घ्या. सो एक्झॅक्टली पहिल्या तर पाच ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते 35-35. 36 लक्ष्य 36 रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 30 डिलिव्हरीज 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे धावसंख्या बनवायच्या 36-36. वेलकम ऑल ऑफ यू, पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहतात केपीएल सीझन 3 तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वामध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आणि सर्व खेळाडूंचं आणि सर्व संघांचं केपीएल सीझन 3 मध्ये हार्दिक स्वागत. आश्रय वेलफेअर असोसिएशन आणि अगदी विचार केला तर पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण डोंबिवली विभाग आणि कोशिवाडी पोलीस स्टेशनचे विशेष सहकार्य आणि याच्या माध्यमातून आयोजित केलेली ही केपीएल सीझन 3 क्रिकेटची क्रीडानगरी क्रिकेटची पंढरी आणि पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. अतुल भोईर गोलंदाजी मार्क वरती फलंदाजीसाठी. हो पहिला चेंडू इथे मात्र टर्न केला. अतुल भोईरचा विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती भरपूर मोठं नाव जय जलेश्वर वाडेकर संघाच्या माध्यमातून हा खेळाडू तुम्हाला मात्र ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती खेळताना पाहायला मिळतो. अनेक विक्रम या खेळाडूच्या देखील नावावरती आहेत पण आता तिथे जर विचार केला तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये आकाश चायना तुम्हाला मात्र पाहायला मिळत आहे. अगदी सकाळच्या सत्रामध्ये एका धावेचं षटक त्याने हाताळलं आणि तीन धावा खर्च करत असताना तीन गडी बाद त्याने केले होते त्या षटकामध्ये आणि लेग बायच्या स्वरूपात ती सिंगल आहे. स्टार 11 टीम डिसिजन त्यांचा फिल्डिंग असेल या गोष्टीची नोंद घ्या. सहारा सुपर किंग्स आपल्याला बॅटिंग करायची या गोष्टीची नोंद घ्यायची कारण टॉस जिंकल्याच्या नंतर स्टार 11 संघानं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. ओ यावेळेस इथे मात्र बाहेरची गडा लागतीय चेंडू पॉइंट मध्ये थोडीशी मिसफील्ड सीड कडून त्याला बॅकअप मिळालं लगेचच एक धाव इथे मात्र अंकित. धावसंख्या धावफलकावरती सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 3 36 करायच्या मापक लक्ष आहे पण बीपी अगदी अंडरआर्म क्रिकेट असो किंवा ओव्हरआर्म क्रिकेट असो क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची खात्री देत नसतात. सो इथून 36 चेस डाऊन केल्या जातील का डिफेंड करण्यामध्ये यश मिळेल या प्रश्नाचं उत्तर दडलंय पुढच्या चेंडूंवरती गोलंदाज चायना. ओ गती भरपूर आहे या गोलंदाजाकडे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न देखील त्याने केला आणि प्रयत्न सफल. कौतुक करेन गोलंदाजाचं कारण या गोलंदाजाकडे गती आहे. गतीचा वापर करताना चेंडू रिलीज केल्याच्या नंतर एक स्टेप दोन स्टेप तो पुढे देखील जातो आणि सकाळच्या सत्रामध्ये अमन अर्थात छोटू याने देखील अशा प्रकारचा झेल टिपला. सो आता विचार केला तर इथे देखील त्याच प्रकारचा झेल इथे मात्र टिपला आहे चायनानं. डेड बॉल चेक केला जात आहे बॅट्समॅनचं माइंड रीड करण्याचा प्रयत्न कारण स्ट्रायकिंग इन वरती अतुल भोईर आहे. हा फलंदाज भरपूर महत्वाचा आहे बॅटिंग करताना अगदी विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती 4 आहे. ओ हलक्या आता फक्त कट केलं चेंडूला बॅकवर्ड पॉइंटला. धावसंख्येचा विचार केला एकने पुढे सरकते 5 वरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळते 36-36 चेस डाऊन करायच्या आणि 5 धावा धावफलकावरती लागला. सो 31 धावांचं अजूनही लक्ष डोळ्यासमोर आहे. ओ हा चेंडू देखील सुरेख होता इथे मात्र आकाश निराश आहेत. या चेंडूवरती कुठेतरी त्याला विकेटची अपेक्षा होती ती विकेट मिळाली नाही आणि आता सिंगल इथे मात्र मिळते. षटक समाप्तीचा अंपायरचा इशारा पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या धावफलकावरती 6 सरासरीनं 6 धाव धावफलकावरती बिनबाद 6 वरती धावफलक बॅटिंग करताना सेकंड इनिंग मध्ये टीम आरएम हंटर्स. पुराने हम तो तेरे आशिक.
धावा चेस डाउन करताना इथे मात्र पहिल्या षटकामध्ये सहा आलात. सो द सेकंड ओव्हर आणि बोलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार शंकुल. ओ शंकूचा हा चेंडू अगदी ऑन साईडला फ्लिक केला, फक्त टर्न केला ऑन साईडला आणि इथे मात्र सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड सात वरती, सेवन ऑन स्कोर कार्ड. 29 धावांची अजूनही गरज आणि चेंडू शिल्लक असतील 23. 23 चेंडू 29 समीकरण, एकाच चौकाराची मॅच. इथे जर एक चौकार इथे चांगल्या पद्धतीने खेळून काढला तर मात्र रनोबॉल इक्वेशन इथे येईल, पण तो चौकार मात्र येण्यासाठी किती वाट पाहावी लागेल. आतापर्यंत सात चेंडू मध्ये अवघ्या सात धावा आल्यात. सो इथून जर विचार केला तर गोलंदाजी चांगली झाली आहे आर एम हंटर्स या संघाची. पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या सहा धावा खर्च केल्या चायनानं आणि मात्र या ओव्हर मध्ये संकू बॉलिंग ट्रॅक वरती. दुसरा चेंडू पंचाच्या डाव्या बाजूने येतोय. ओ फटका तर चांगला आहे, क्रॅकिंग ड्राव तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. कौतुक करेन चायनाचं, याने ज्या प्रकारे चेंडू अडवलाय आपल्या संघासाठी एक दोन नव्हे तब्बल तीन धावसंख्या त्यानं मात्र इथे रोखल्यात आणि सिंगल इथे पुन्हा एकदा मिळते. स्ट्राईक रोटेट आणि स्ट्राईकिंग एंड वरती पुन्हा एकदा सूरज तुम्हाला पाहायला मिळेल. ही जोडी ओपनिंग पेअर प्रारंभी आरंभी सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवरती आहे, त्यामुळे कुठेतरी अशा अपेक्षा इथे लावल्या जात आहेत या दोन्ही खेळाडूंकडनं. ओ स्टेप आउट केलाय, त्यानंतर मात्र ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये चेंडू ड्रायव्हल होताना पाहायला मिळतोय. खेळाडूला दुखापत झाले अंपायर पायावरती, बघा दुखापत झालेली आय थिंक. मात्र गोलंदाजी करताना आर एम हंटर या संघाने खर्च केला, त्यामुळे इक्वेशन चांगलं आहे. कारण अगदी विचार केला 30 चेंडू मध्ये 36 धावसंख्या करायच्या, सहा धावसंख्या वरती होत्या, तर म्हणजे बॅटिंग करताना तुम्ही बाधा स्वर्गीय राकेश धोनी 11 या संघासाठी. सो आता इथं मात्र अतुल भोईरला थोडासा स्पीडअप करावा लागेल, थोडा गिअर चेंज करून त्याला मात्र आता थोडीशी अटॅकिंग क्रिकेट इथे मात्र काही चेंडूंवरती खेळावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती संकुच्या अगेन्स्ट. ओ इथे लाईन पायरी झाली, खराब लाईन, व्हाईट बॉल ऑफ सिक्सच्या बाहेर. या अवांतर धावा सध्याच्या घडीला स्वर्गीय राकेश धोनी 11 संघासाठी महत्वाच्या आहेत. सूरज दुखापत असेल तर तुम्ही नक्कीच थांबू शकता, पण त्यांना संघासाठी खेळायचं आहे. केपीएल आहे सीझन 3 केपीएलचा आणि संघाला विजय मिळवायचा आहे आणि त्या विजयामध्ये माझा मोठा वाटा असला पाहिजे अशी त्याची इच्छा. यावेळेला अरुण थोडासा चुकतोय, लगेच स्वतःला सावरतोय, चेंडू कलेक्ट करेल उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव मिळेल. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे सरकते 11 वरती धावफलक. चेंडू अजूनही शिल्लक 2 आणि आतापर्यंत या इनिंगचा विचार केला तर एकेरी धावेच्या पुढे अजूनही धाव आली नाही आहे, अर्थात दुहेरी तिहेरी किंवा चौकार अजूनपर्यंत या इनिंग मध्ये आलेला नाही आहे. सो गोलंदाजी चांगली होती आहे आर एम हंटर्स टीमची. ओ भरपूर स्टेप आउट केला होता सूरजने, भरपूर स्टेप आउट केला होता, अर्ध्या विकेट वरती जवळजवळ आला होता. गोलंदाज थांबला, त्याने पाहिलं, त्याने हेरलं एक्झॅक्टली फलंदाज काय करण्याचा प्रयत्न करतोय आणि माइंड रीड करणं ही भरपूर इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ऍज अ बॉलर तुम्ही खेळपट्टीवरती जेव्हा गोलंदाजी करता या गोष्टीला महत्व असतं. ओ स्विच करून खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर तर बीट झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होतं. एकेरी धावेला महत्व या इनिंग मध्ये दिले गेले. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 12 वरती. या षटकामध्ये देखील विचार केला तर 5 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्यात आणि गेल्या षटकामध्ये 6 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या, त्या म्हणजे चायना अर्थात आकाशनं. गोलंदाज तयार संकू.
ओ अतुल बोईर साठी हा फटका तर चांगला होता आणि क्षेत्र रक्षण छायनाचा देखील चांगला झालाय. षटक समाप्तीचा अंपायरचा इशारा, दोन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 13 13 फॉर द लॉस ऑफ 0 आफ्टर 2 टीम स्वर्गीय राकेश ढोणे. अप्रतिम अप्रतिम संगीत डीजे मास्टर माता त्या सायंकाळच्या रात्रीच्या सत्रामध्ये डीजे यंगस्टर आताचा आमचे ऑपरेटर दिनेश दादा आता मात्र प्रेक्षकांना आनंदित करतात. भरपूर चांगल्या संगीत त्यांच्या माध्यमातून प्रेक्षक वर्गापर्यंत त्यांचा आभार. स्ट्रायकिंग इन वरती अतुल भोईर समोर चायना. हे बॅटल भरपूर चांगलं होईल, हे बॅटल भरपूर तुफानी होईल. यावेळेस ड्राईव्ह केलंय, टायमिंग भरपूर चांगला होता, फटका देखील सुरेख होता, पण तितकंच चांगल्या दर्जाचं क्षेत्र रक्षण आहे. हे बॅटल चांगलं का होतं? कारण ओव्हरऑल क्रिकेट आणि अंडरऑल क्रिकेट दोन्ही फॉर्मॅट भरपूर चांगल्या पद्धतीने दोन्ही खेळाडू खेळतात आणि ते दोन्ही खेळाडू एकमेकांच्या समोर तुम्हाला पाहायला मिळाले. आई गावदेवी नेतिवली संघाकडनं खेळताना आकाश देखील चांगलं प्रदर्शन करत होता आणि जय जलेश्वर वाडेकर या संघाकडनं खेळताना अतुल बोईरचं देखील प्रदर्शन चांगलं आत्ताच्या तारखेपर्यंत राहिलंय. हा फटका हवेमध्ये काही काय राहिल्याच्या नंतर मात्र अखेर पहिल्या टप्प्यावरती चेंडूचं कलेक्शन फिल्डरने केलंय डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव या इनिंग मध्ये अजून पर्यंत. 14 चेंडू झाले, 14 चेंडू मध्ये एकही दुहेरी धाव देखील बनवून दिली नाहीये. अर्थात 14 चेंडू आणि 14 सिंगल आणि एक अवांतर धाव. रन बॉल इक्वेशन ठेवलं चायना. ओ यावेळेस गती होती, गतीने चेंडू हाताळला, अपील केली आहे. बॅटची कडा आहे का प्रश्न विचारला पण अंपायरने सांगितलंय बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हा चेंडू निघून जातोय विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल इथे मात्र प्रत्येक डॉट बॉल दबाव दडपण प्रेशर वाढवतोय स्वर्गीय राकेश ढोणे इलेव्हन या संघावरती आणि अतुल भोईर वरती. चायना तयार, आकाश आकाश गोलंदाजी मार्क वरती समोर अतुल भोईर. ओ इथे स्विच केलं होतं स्वतःला, त्यानंतर मात्र चेंडू सीडच्या हातामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे देखील एकच धाव. आता मात्र विचार केला तर धावसंख्या येऊन पोहोचले 16 वरती. चेंडू शिल्लक या षटकातले 2 आणि 4 चेंडू मध्ये अवघ्या 3 धावा इथे आकाशने या षटकामध्ये खर्च केल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये आला त्याने फक्त तिथे धावा खर्च केल्या 6 आणि या षटकामध्ये 4 चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्च करत असताना अगदी इकॉनॉमिकल अचूक आक्रमक भेदक गोलंदाजी त्याची मात्र तुम्हाला पाहायला मिळते. आकाश तयार, स्ट्रायकिंग इन वरती सूरज. खेळपट्टीवरती दोन्ही फलंदाज आता मात्र सेट झालेत. हो यावेळेस देखील फटका चांगला आहे, फिल्डर आहेत. एकच धाव इथे मात्र मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आकाश तयार. आणि आतापर्यंत विचार केला तर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. येस चेक केलं गेलं, डेड बॉल असेल आणि 13 चेंडू शिल्लक आणि 19 धावांची गरज. 36 धावांची ही मॅच आता मात्र कुठपर्यंत लांबवती आहे स्वर्गीय राकेश ढोणे 11 या संघासाठी हा प्रश्न आहे. बॉल तयार. ओ ही लाईन इथे मात्र विकेट कीपर बीट झालेत. आकाश ताराज आहेत आणि इथे मात्र झालेली चूक. चेंडू निघून चालला लॉंग स्टॉप सीमा पार. अंपायरचा इशारा आलाय, हात चौकार, व्हाइट प्लस 4. थँक्यू डीजे. असा अंपायरचा डिसिजन आहे. सो रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमनं आणि ते चेक केले जाईल ऑपरेटिंग टीम मध्ये. येस डीजे.
जन्माने नाहीये, सो त्यांनी इथे मात्र तिसऱ्या पंचांना रेफर केलं. आमची टेक्निकल टीम सज्ज आहे आणि वाईट असेल की नाही चेक केले जाईल. डिसिजन मात्र चेंज केला गेला, व्हाइट बॉल नसेल, रिव्ह्यू सक्सेसफुल. आरे मंटर संघाचा रिव्ह्यू सक्सेसफुल ठरतोय. सो इथं मात्र व्हाइट बॉल नसेल, या चेंडूवरती असतील फक्त धावा चार. आणि अशा या चार धावांच्या मदतीने धावसंख्या धावपळकावरती 21-21. आता मात्र या मॅच मध्ये जर आपण एकंदरीत येऊन इक्वेशन पाहिलं ना, तर 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. कौतुक करेन चायनाचं, अर्थात त्यानं ज्या प्रकारची गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये, फक्त त्यानं धावा खर्च केला 6 आणि सेकंड स्पेलमध्ये तो आला आणि त्यानं फक्त एक चौकार जरी त्यानं त्याच्या षटकामध्ये गाला तरी अवघ्या 8 धावा त्यानं खर्च केला. चला आरे मंटर संघ शेवटचा आणि ऑफिशियल कॉल आहे चायना अँड टीम. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 15 धावांची. अगदी विचार केला तर प्रत्येक बॉलवरती हे मॅचचं समीकरण बदलतं आणि त्याप्रमाणे प्रेक्षक वर्गाच्या अपेक्षा देखील आपल्या आपल्या आवडत्या खेळाडूंकडून बदलतात. प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक धावे मागे प्रेक्षकांची अपेक्षा आपल्या आवडत्या खेळाडूकडून बदलत असते आणि त्या अपेक्षेला साजेशी कामगिरी केली नाही तर मात्र वाईट बोलणे देखील ऐकायला लागतं. पण त्या अपेक्षेला साजून जर कामगिरी केली तर मात्र ते प्रेक्षक वर्ग तुम्हाला डोक्यावरती घेऊन मिरवतात. स्ट्रायकिंग इन वरती सूरज, 12 चेंडू 15 ची गरज. इथून आता मॅथमॅटिक्स लावलं जाईल, कॅल्क्युलेशन केलं जाईल. ओ स्टेप आउट केलाय सर, आता एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, एकच धाव मिळतीय. प्रत्येक धाव दोन्ही संघांसाठी महत्वाची आहे, प्रत्येक चेंडू दोन्ही संघाच्या हृदयाचे ठोके वाढवणार आहे. कारण आता समीकरण करायच्या धावात 14 चेंडू शिल्लक 11 चेंडू 14 समीकरण. प्रत्येक मॅच हाय वोल्टेज आहे. प्रेक्षक वर्गाला प्रत्येक सामना पैसा वसूल पाहायला मिळतोय. निमित्त आहे KPL सीझन 3 स्विच केला, स्वतःला फटका सांगलाय आणि इथे चेंडूला थांबवण्यामध्ये यश मिळालंय. वॉट फिल्डिंग, इथे विकेट डोक्यात, अतुल भोईर डेंजर झोन वरती आणि तिसऱ्या पंचांना रेफर केला. सो फायनली डिसिजन पोहोचलाय, OUT आउट, फलंदाज बाद, अतुल भोईर बॅक टू द डग आउट. तर आता मात्र या मॅच मध्ये इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळते, 10 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. स्वर्गीय राकेश ढोणे 11 या टीमला. ओ इथे मात्र सीड पाहतोय फलंदाज कशा प्रकारे इथून बॅटिंग करणार आहे हे अनालाइज करतोय आणि त्या प्रकारे तो आता फिल्डिंग सेट करणार आहे. आता मात्र विकेट किपरला यष्ट्यां पासून दूर ठेवलाय. क्लोज किपर जो उभा होता तो बिहाइंड विकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. रणजित
त्याला मात्र आता सांगितलंय तू मागे उभं राहायचं, अर्थात या चेंडू मध्ये कुठेतरी गती पाहायला मिळेल का हा प्रश्न आहे. त्याने हेरलंय, त्याने पाहिलंय, फलंदाज स्टेप आउट करतोय. तुम्ही वेळ नक्की घ्या रणजित, पण लवकर क्षेत्ररक्षण सजवा, महत्वाची मॅच आहे. 10 चेंडू 13 ची गरज आहे, स्पर्धेत अस्तित्व टिकवण्याची ही वेळ आहे. ओ स्टेप आउट केलंय, लाईन पाहिली जाईल, खराब लाईन, व्हाइट बॉल, आवांतर धाव, 10 चेंडू. जिंकण्यासाठी समीकरण या एका धावेने बदललंय, 12 ची गरज आणि चेंडू शिल्लक 10 बॉल 12 ची ही मॅच. एक चांगला फटका स्वर्गीय राकेश ढोणे 11 संघ आनंदामध्ये, चांगले चेंडू इथून हातात राहिले. तर मात्र इथे फटका वळवला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक किती वेगाने तिथे आला आज इम्प्रेस करतो. एकदा चायनाचा खेळ आवडला असेल तर टाळ्या जरूर वाजवतील प्रेक्षक वर्ग, कारण ज्या प्रकारे तो सकाळच्या सत्रापासून बघा स्थानिक खेळाडू आहेत, आणि आपले स्थानिक खेळाडू जेव्हा चांगलं प्रदर्शन सातत्यानं करत असतात तेव्हा त्यांच्या पाठीवरती शाबासकीची एक थाप आपल्याला द्यायलाच हवी, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते या चांगल्या आणि मोठ्या प्लॅटफॉर्मवरती अजून चांगलं प्रदर्शन करतील. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते धावफलकावरती 25-25. तर 9 चेंडू शिल्लक आणि 11 ची गरज, 9 बॉल 11 समीकरण. प्रत्येक बॉल वरती, प्रत्येक दावे वरती या मॅचचं समीकरण बदलतं, इक्वेशन बदलतंय, आणि या बदललेल्या इक्वेशनला, बदललेल्या समीकरणाला अनुकूल तुम्हाला बॅटिंग करायची आहे. ओ यावेळेस समोर एक्झिक्यूट केलाय, गुड शॉट, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, काय सुरक्षित रक्षण पाहायला मिळतंय. रोहन तिथे आहे आणि रोहनचं अफलातून क्षेत्ररक्षण. या प्रेक्षक वर्गाच्या टाळ्यांना या खेळाडूंसाठी भरपूर महत्वाचे आहेत. ही पाठीवरती शाबासकीची थाप आहे, हे दिलेलं अप्रिसिएशन आहे, आणि आता मात्र या केलेल्या क्षेत्ररक्षकांमुळे आणि प्रेक्षक वर्गाच्या टाळ्यामुळे कुठेतरी आता मात्र फिल्डिंग करताना आरे मंटर संघाचा आत्मविश्वास वाढलाय, गोलंदाजाचा आत्मविश्वास खऱ्या अर्थानं त्या क्षेत्ररक्षकांना वाढवलाय, कारण त्यावेळी 1, 2 नव्हे तर 3 धावसंख्या रोखल्यात. आणि आता मात्र समीकरण शिल्लक, या मॅच मध्ये येणारे चेंडू असतील 8 आणि करायच्या धावा 10. 8 चेंडू 10 ची गरज, एफर्ट्स, प्रयत्न. कपडे मळाले पण त्याने सांगितले दाग लगने से कुछ अच्छा होता है, तो दाग अच्छे है. फटका तर चांगला एक्झिक्यूट केला, अरुण इथे आहे, तिथे फंबल झाला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, स्ट्रायकर एंड वरती फेकी, चूक झाली असती तर विकेट मिळाली असती. वन शॉट, ट्विस्ट, ट्विस्ट आहे, 2 धावा तर कंप्लीट केला पण वन शॉट, 1 धाव अपुरी राहिली. सूरज आता मात्र स्वतःवरती नाराज आहे, जिथे 2 धावा मिळाल्या असतात तिथे फक्त आता एकच मिळेल, एकच धाव असेल. आणि आता मात्र स्कोर कार्डचं जर चित्र पाहिलं तर 36-36 चेस करताना आता धावफलकावरती 27-27 लागल्यात, त्यामुळे आता मात्र समीकरण शिल्लक 7 चेंडू आणि करायच्या या मॅच मध्ये जिंकण्यासाठी धावा, त्या म्हणजेच 9-7 बॉल 9 समीकरण. बिपिन दुबे आमच्या सोबत, कॅल्क्युलेशन त्यांचं देखील चांगलं, पण बिपिन दुबे तुझ्यासारखं कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांना देखील करणं गरजेचं आहे, कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. ओ स्टेप आउट केलाय, फटका फसला, विकेट मिळतीये आणि या मॅचची महत्वपूर्ण विकेट, आघाडीला गेलेला फलंदाज सूरज सुनेची गई सापू शकते. स्ट्रायकिंग एंड वरून ते चित्र पाहत राहिला आणि तिसऱ्या क्रमांकावरती जो सुनील आला होता त्याला मात्र डगआउटच्या दिशेने परतावं लागलं. आता मात्र विचार केला तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4th क्रमांकावरती तुम्हाला पाहायला मिळतो, तो म्हणजे आशिष. आणि आता मात्र या 2 फलंदाजांवरती जबाबदारी आहे, या मॅचचं समीकरण बदललंय, मॅचचं इक्वेशन बदललंय. 6 चेंडू शिल्लक आणि या मॅच मध्ये आता मात्र 9 धावांची गरज आहे. रणजित तुम्हाला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय, ज्यानं गेल्या 4 षटकांमध्ये अगदी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्या संघाला त्यानं थांबून ठेवलं, त्यानं नेतृत्व केलं संघाचं बिहाइंड विकेट राऊंड.
यष्ट्यांच्या मागे राहून त्याने मात्र अगदी सातत्याने क्षेत्ररक्षकांमध्ये फेरबदल करत असताना आतापर्यंत ही मॅच सुस्थितीमध्ये ठेवली आहे. पण आता गोलंदाजीतून मात्र आता स्वतःच्या नावाची छाप आणि आपल्या संघाचं अस्तित्व स्पर्धेमध्ये टिकवायचं असेल तर इथे मात्र सहा चेंडूमध्ये नऊ धावा रोखाव्या लागतील. गोलंदाज तयार रणजित. ओ पहिलाच बॉल स्टेप आउट करून ड्राईव्ह केलाय. फटका तर चांगला आहे आणि एक धावी ते मात्र मिळते. आता इक्वेशन पाच चेंडू आठ डावेची गरज. पाच चेंडू आणि आठ डावेची गरज. केपीएलचा थरार तुम्ही पाहताय. केपीएलचा मन मुराद आनंद तुम्ही लुटतात. क्रिकेटचा आनंद इथे मात्र आमचे प्रेक्षक वर्ग घेत आहेत. आणि अगदी विचार केला तर सामना कोणीही जिंको प्रेक्षक वर्गाला प्रत्येक मॅच ही शेवटच्या बॉल पर्यंत गेलेली हवी आहे. शेवटच्या धावेपर्यंत संघर्ष त्यांना पाहायचा आहे आणि ही मॅच देखील त्याच प्रकारची पाहायला मिळते. पाच चेंडू आठ ची गरज. रणजित तयार. ओ स्टेप आउट करून हवेमध्ये. इथे मिस टायमिंग एलिव्हेशन जास्त आहे आणि या फटक्याला अंडरआर्म क्रिकेटमध्ये जागा नाहीये. बॅटर आउट. वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय ऋतिक. आता मात्र ऋतिक वरती देखील भरपूर मोठी जबाबदारी आहे कारण येणारे चेंडू या मॅच मध्ये आता तुम्हाला पाहायला मिळतात. स्कोर कार्ड वरती इक्वेशन चार चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी आठ धावांची गरज आहे. अर्थात आता प्रत्येक बॉल वरती इथन दोन धावा कम्प्लीट करायच्या. चार बॉल आठच हे समीकरण आहे. आमचे दोन्ही ट्वेल्थ मॅन देखील भरपूर उत्साही भरपूर उत्सुक. या मॅचचा जो निकाल लागणार आहे ना तो मात्र संघर्ष आणि प्रयत्न कोणाचे खरे होते ते सांगून जाईल. प्रयत्न तर सुरू दोन्ही बाजूंनी आहेत पण आता खऱ्या अर्थाने ज्यांची मेहनत प्रयत्न सत्यात उतरवण्याचा दोन्ही संघ प्रयत्न करतात आणि आता पाहूया कोणत्या प्रयत्नाने यश मिळत आहे कोणत्या संघाच्या प्रयत्नाने यश मिळत. एका बाजूला रणजित प्रयत्न करेल धावा रोखण्याचा, दुसऱ्या बाजूला ऋतिक त्या धावा त्याच्या अगेन्स्ट बनवण्याचा प्रयत्न करेल. चार चेंडू आठ. साईडला खेळा फटका. ऋतिक बॅक टू दी पवेलियन. आता मात्र स्वतःची जागा सोडायला लावणारी अशी ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. हृदयाचे ठोके वाढवणारी ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. डोळ्यांच्या पापण्या जरी तुम्ही उघडून बंद केल्या तरी देखील या मॅचचं समीकरण तुम्हाला बदललेलं पाहायला मिळतं. कुठे मॅच एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळते आरे मंटर संघाच्या बाजूने तर दुसऱ्या क्षणाला ही मॅच तुम्हाला स्वर्गीय राकेश ढोणे संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळते. पण सध्याच्या घडीला या मॅच मधलं इक्वेशन तीन चेंडू गरज आहे आठ धावांची. रणजितनं आपल्या संघाला कमबॅक मिळवून दिला आणि आता मात्र कुठेतरी विजयाच्या अशा अपेक्षा पल्लवी त्यानं देखील गेल्यात. ओ स्विच केलंय स्वतःला इथे फटका चांगला एफर्ट भरपूर चांगले प्रयत्न मार्ग शंभर पण चेंडू थांबणार नाहीये. गोळीच्या वेगानं सीमा पार चार. आणि त्याच्या बॅट मधन चौकार आला आणि आता जिथे आठ धावांची गरज होती तीन चेंडू मध्ये अवघ्या दोन चेंडू मध्ये आता चार धावा करायच्या. हे क्रिकेटचं मैदान हे संघर्षाचं मैदान आहे. इथे तुम्हाला प्रत्येक बॉलसाठी प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागतो आणि आता सध्याच्या घडीला जो तीन चेंडू मध्ये आठ धावा करण्याचा संघर्ष स्वर्गीय राकेश ढोणे संघाचे फलंदाज करवते त्या संघर्षाला उत्तर मिळालंय. चार धावांची गरज दोन चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंग इन वरती किरण. ओ यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे एक धाव मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न असेल का पाहायचा आणि दुसरी धाव शोधात. इथे मात्र स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतं फलंदाज बाद.
आज विपिन शेवटच्या बॉल पर्यंत जाते हा खरा क्रिकेटचा थरार ही क्रिकेटची क्रीडा नगरी क्रिकेटची पंढरी आणि या चेंडूसाठी एकदा जोरदार टाळ्या एक चेंडू या मॅच मध्ये तीन धावांची गरज किरण स्ट्राइकिंग एंड वरती याच्या बॅट बंद एक विजयाच्या अपेक्षा दाखवणारा संघर्षाचा चौकार आलाय एक बॉल तीन रणजीत तयार किरण समोर स्लोवर बनवता आणि इथे मात्र सामना संपलाय ज्या अग्रेशन ने सेलिब्रेशन केलंय माझी तून जिंकली आरे मंटर्स ना अभिनंदन आरे मंटर्स को क्या लगा